लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती केडगाव शहरामध्ये आज साजरी करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. आपल्या शाहिरी आवाजाने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणीला उजाळा देत त्यांची 99वी जयंती केडगावमधील वेशीमध्ये आमदार संग्राम जगताप आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली आहे. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे आणि आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय. महिलांनी यावेळी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून एकमेकींना हळदी कुंकू दिला आहे. प्रसंगी आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देखील देण्यात आल्यात. यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. जयंतीच्या निमित्तानं या केडगाव परिसरामधील या ठिकाणी मंडळ नगरसेवक कांबळे यांच्या पुढाकारातून या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आलं. खरंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक शायराच्या माध्यमातून त्यांनी एक संपूर्ण समाजाला प्रबोधन करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आणि खरंतर एक वेगळ्या प्रकारे या समाजामध्ये खरंतर ज्यावेळेला खरंतर शिक्षणाचा काळ असतो तिथे काळ त्या काळापासून त्यांनी एक 17व्या वर्षापासून एक संघर्ष जीवनामध्ये केला आणि स्वतःचं जीवन संघर्षामध्ये जात असताना देखील कुठेतरी समाजाला आपण दिशा दिली पाहिजे या भावनेतून त्यांनी कुठेतरी शाहिराच्या पवाड्यांच्या माध्यमातून एक समाजाला प्रबोधन करण्याचं काम केलं. अशा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि पुढच्या वर्षी 100व्या जयंती यापुढे साजरी करणार आहे. तर त्याचा देखील एक वेगळा चांगल्या प्रकारचं एक नियोजन संपूर्ण शहरामध्ये करून ही 100वी जयंती उत्सव एक मोठ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 99वी जयंती साजरी करत आहोत. आज ही जयंती साजरी करत असताना अण्णाभाऊंनी पोवाड्याच्या निमित्ताने जे प्रबोधन केलं ते खूप महत्त्वाचं आहे. आज त्यांच्या समाजाला त्यांनी फार पुढं नेलं आणि एक गरीब परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढत आज ह्या त्यांचं म्हणजे जगभर नाव जाहीर झालं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्हाला इथं बोलवलं. या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, उपमहापौर मालन ढोणे, लता शेळके, माणिक विधाते, सुरेश बनसोडे, मनीष साठे, नगरसेवक मनोज कोतकर, राहुल कांबळे, अक्षय पाचारणे, सनी पाचारणे, विशाल कांबळे, स्वप्नील कांबळे, जॅकी काकडे, दीपक कांबळे यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 99व्या जयंती निमित्त या केडगाव परिसरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नगर क्षेत्राचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप, त्याचप्रमाणे उपमहापौर मरणताई भुले, महिला बालकल्याण समितीचे सभापती मनोबाई शेळके, त्याचप्रमाणे आमच्या केडगावचे लाडके नगरसेवक मनोजा दामोदर, त्याचप्रमाणे केडगाव ग्रामस्थ नगर शहरातील मनीषजी साठेसाहेब, सुरेश बनसोडे, त्याचप्रमाणे विधाते सर, नगर शहरामध्ये सर्व मान्यवर आणि केडगाव ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी केडगाव परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमासाठी सर्व केडगाव ग्रामस्थ उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.